सुलतानपूर येथे भुयारी मार्ग करा, अन्यथा कंपनीचे वाहन फिरू देणार नाही. श्रीहरी कन्स्ट्रक्शन फ्लॅट बंद पाडत नागरिकांचा इशारा. लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथून गावामधून नागपूर मुंबई व आताचा शेगाव पंढरपूर असे दोन राज्य महामार्ग जात असल्याने सुलतानपूर येथे भुयारी मार्ग बनविण्यात यावा अशी मागणी वारंवार ग्रामस्थ करीत आहेत. तरी या मागणीच्या दृष्टीने संबंधित यंत्रणा कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे दिसत असल्याने संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधी व नागरिकांनी 6 जानेवारीला श्रीहरी कंपनीच्या मिक्सर फ्लॅटवर जाऊन काम बंद पाडले. सुलतानपूर येथील भुयारी मार्गास मंजुरात मिळेपर्यंत कंपनीचे वाहने रोडवर फिरू देणार नाही असा इशारा कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आला. तसेच या राज्य महामार्गाचे काम अत्यंत निकृष्टपणे होत असून काम करीत असताना रोड लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान करण्यात आले असून वळण मार्ग बनवित असताना कुठल्याही प्रकारची पूर्वपरवानगी सुद्धा घेण्यात आली नाही. रोडच्या कामावर पाणी मारले जात नसल्याने धुळीमुळे अनेक अपघात घडत आहेत. सदर कंपनी काम करीत असताना जनतेच्या सुविधेचा व वाहतुकीचा विचार करीत नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावेळी श्रीहरी कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. महावॉइस न्यूज साठी सागर पनाड, लोणार. डांबरकर रोड बनाते अपने अभी तो अभी जो रोड बने हुए लोनार से लेके अभी यहाँ तक सुल्तान ड्राइवर से गाड़ी में से अभी फिर से डांबरकर रोड बनाएंगे. सर एक्चुअली वहाँ पे मुरुम से हम लोग रोड बना रहे हैं और वाटरिंग कर रहे हैं सर. ड्राइवर छट का मुरुम जो डाइवेशन का विषय लोकना मोबदला क्यूरिंग बराबर कर रहे हैं जो खेत में से वहाँ पर ऑलरेडी वहाँ पर वो जो है साइड से जो बाईपास निकाले हुआ है जो खेत में जहाँ पर ब्रिज बन रहा है वहाँ पर ब्रिज की जगह अपन बाईपास बनाते हैं. ब्रिज के लिए बाईपास बनाने के बाद में जैसा उस पर बाईपास के लिए कुछ कंस्ट्रक्शन नहीं रहता है कुछ भी रहता नहीं क्या या डांबर रहो या कुछ तुम्हारा कॉन्क्रीट रहो कुछ भी रहता नहीं क्या ऐसा कच्चे ही रहना चाहिए. करा नहीं ना अभी तुमने दीडकडे काम चालू आहे ते आपल्या या रोडचं विभाग आहे हे समजा शेती कमी नाही तो रिपोर्ट काम नाही केलं काम बंद करणे काम 100% बंद राहील. जो आपला अंडरपासचा विषय बऱ्याच दिवशी सुलतानपूर गावकऱ्याची मागणी आहे त्या संदर्भात जर यांनी जर 8 दिवसात जर त्या अंडरपासच्या कामाला सुरुवात नाही केली तोपर्यंत काम बंद राहील. 100% काम बंद राहील. अंडरपास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काम बंद राहील. सुरू होणार कॉन्ट्रॅक्टर असो का प्रशासन असो काय अडचण. अंडरपासची मागणी आहे. अंडरपासचं काम झालंच पाहिजे. हे सगळ्या गावकऱ्याची मागणी आहे आणि लोकांना सुद्धा डायव्हर्शनला तुम्ही मोबदला दिला पाहिजे ही सुद्धा एक त्याच्यामध्ये मागणी आहे. आणि हा जो प्लॅन आहे या ठिकाणी याचं लिगली आम्हाला डॉक्युमेंट द्या प्रदूषणचं आणि या ठिकाणी लोकांना त्रास होईल जनतेला. आज या ठिकाणी जवळपास 3 ते 4 लोकांच्या मौत झालेली आहे या तुमच्या केवळ फक्त या प्रदूषणामुळे झालेली आहे असे आम्ही लिगली तुम्हाला रिपोर्ट झालेली त्याला